देशात लॉकडाऊन लावण्याचा विचार करा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्या आहेत. मात्र लॉकडाऊन लावण्यापूर्वी आर्थिक दुर्बल घटकांकरिता व्यवस्था करा असंही कोर्टाने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी लॉकडाऊन लावणार नाही असं म्हटलं होतं, पण वाढती रुग्णसंख्या आणि वाढता दबाव पाहता या निर्णयाचा फेरविचार करू शकता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अदर पुनावाला यांना केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र सुरक्षा देण्याआधी अदर पुनावाला यांना नक्की कोणी धमकी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल असं देखील ते म्हटले. सुनावणी करत असताना न्यायालय जी मतं व्यक्त करते त्याचं वार्तांकन करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चपराक दिला आहे. सामनाच्या अग्रलेखातून ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली असं सामनानं म्हटलंय. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.